based on four articles about genetic disorder. Genetic disorder या टाइटल खाली चार छोटी छोटी आर्टिकल्स आज आता या लेक्चरला आपण अभ्यासायचे आहेत. फर्स्ट इयर व्हाट इज मीन बाय जेनेटिक डिसऑर्डर, याला मराठीमध्ये अनुवंशिक आजार असं म्हटलं जातं. बॉडीमध्ये अचानक जीन्समध्ये काहीतरी म्युटेशन झालं, सडन अँड अब्रप्ट चेंज झाला आणि जीनमध्ये जर अचानक काही जर बदल झाला तर शरीरामध्ये ॲबनॉर्मॅलिटी निर्माण होते, विकृती निर्माण होते, याला आपण अनुवंशिक आजार किंवा जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. मग त्यामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये प्रामुख्याने चार कन्सेप्ट दिलेले आहेत. फर्स्ट थॅलेसेमिया, सेकंड डाऊन सिंड्रोम, थर्ड टर्नर्स सिंड्रोम, लास्ट फोर्थ क्लेनफिल्टर सिंड्रोम. या पद्धतीचे हे चार छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. या चारीपैकी कोणताही एक राईट ए शॉर्ट नोट ऑन, दोन मार्कासाठी प्रश्न तुमच्या बोर्ड थेअरीला पडू शकतो आणि म्हणून ही चारही आर्टिकल त्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट थॅलेसेमिया, ऍक्च्युली इट इज ऑटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव टाइप ऑफ डिसीज ऑर डिसऑर्डर. ऑटोसोमल आहे. आपण कालच्या लेक्चरला पाहिलं, देर आर टू टाइप्स ऑफ क्रोमोसोम इन अवर बॉडी. वन इज ऑटोसोम्स व्हिच आर 44 इन नंबर इन अवर बॉडी and remaining last two is sex chromosome, in male XY, in female XX, like this. मग या ऑटोसोमच्या रिलेटेड, ऑटोसोमल इनहेरिटेड म्हणजे बॉडीचे कॅरेक्टर जे कंट्रोल करतात त्या क्रोमोसोम्सला आपण ऑटोसोमल म्हणतो. आणि बॉडीच्या रिलेटेड इनहेरिटेड म्हणजे अनुवंशिकता निर्माण करणारं, ऑटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव टाइप ऑफ जीन्स व्हिच कॉज डिसीज ऑर डिसऑर्डर. हियर ड्यू टू सच टाइप ऑफ डिसीज इज ड्यू टू डिक्रीज्ड सिंथेसिस ऑफ आइदर अल्फा और बीटा ग्लोबिन चेन ऑफ हिमोग्लोबिन. आपल्या ब्लड मध्ये जे हिमोग्लोबिन असतं त्याच्या चेन्स असतात अल्फा बीटा वगैरे वगैरे. मग ह्या ज्या चेन्स आहेत अल्फा बीटा याच्यामध्ये काय होतंय, डिक्रीज्ड सिंथेसिस. डिक्रीज म्हणजे कमी, सिंथेसिस मीन्स टू स्टोअर, साठवणे. याचा अर्थ काय होतो, इट इज ड्यू टू डिक्रीज्ड सिंथेसिस म्हणजे कमी प्रमाणात साठवणूक केली, कमी प्रमाणात तयार केलं काय, तर आयदर अल्फा और बीटा ग्लोबिन चेन ऑफ हिमोग्लोबिन, दोन्हीतली कोणती, याच प्रमाण जर कमी झालं, अल्फा चेन असो किंवा बीटा, याच प्रोडक्शनच प्रमाण जर कमी झालं तर अशा पद्धतीचा आजार होतो. इट रिझल्ट्स इन, त्याचा परिणाम असा होतो, डिफिशियन्सी ऑफ वन वन चेन दॅन अदर. एक चेन इतकी कमी पडते आणि एक चेन कारण नसताना वाढते, बॉडीतला समतोल ढासळतो, ब्लड मधला समतोल पूर्णपणे बॅलन्स ढासळतो. कारण ब्लड म्हटलं की आरबीसी महत्वाचं, आरबीसी म्हटलं की त्यातलं हिमोग्लोबिन महत्वाचं. ऍक्च्युली हिमोग्लोबिन इज अ कॉन्ज्युगेटेड प्रोटीन आणि मग त्याच्यामध्ये अल्फा बीटा चेन वगैरे असं सर्व असतं आणि त्याच्यामध्ये खर तर समतोल असणं गरजेचं आहे, बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्यातली एक चेन कमी एक मोठी असं असून चालणार नाही. इथं नेमका हाच बॅलन्स ढासळतो आणि म्हणून
मग बॉडी मध्ये सिम्पटम्स दिसतात, काही लक्षण दिसतात, त्यातली साहजिकच पहिलं अनिमिया. अनिमिया म्हणजे काय म्हणतो आपण, अशक्तपणा, ब्लड मधलं हिमोग्लोबिन कमी होणं, रक्त कमी होणं, अशक्तपणा होणं, हे महत्वाचं लक्षण दिसेल. जॉन्डाइस ज्याला आपण कावीळ वगैरे असं म्हणतो. देन नेक्स्ट, फिरेशन इन साइज शेप ऑफ आरबीसी. रेड ब्लड कॉर्पुस्कल म्हणजे तांबड्या पेशी, त्यांचा आकार सर्क्युलर इन शेप, गोल असल्या पाहिजे. विनाकारणच त्याच्या आकारामध्ये बदल होतो आणि बॉडीमध्ये कारण नसताना ॲबनॉर्मॅलिटी तयार होते, डिसऑर्डर किंवा डिसीज तयार होतो. दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज ए थॅलेसेमिया. म्हणजे अशा पद्धतीची लक्षणं विनाकारण आपल्या शरीरामध्ये तयार होतात. हा अनुवंशिक आजार आहे. जर आई वडिलांना असेल तर तो कदाचित मुलाबाळांच्या जाऊ शकतो, म्हणून हा आजार जेनेटिक डिसऑर्डर मध्ये घेतलेला आहे. देन सेकंड, डाउन्स सिंड्रोम. ऍक्च्युली दिस सिंड्रोम फर्स्ट डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट डाऊन. ह्या शास्त्रज्ञानं हा कन्सेप्ट शोधून काढला, त्याच्या नावावरून म्हटलं जातं डाऊन सिंड्रोम. देन क्वेश्चन आलाय, व्हॉट इज मीन बाय सिंड्रोम. मग सिंड्रोम म्हणजे काय? सिंड्रोम इज नथिंग बट ग्रुप ऑफ फेरियस टाइप्स ऑफ सिम्पटम्स. अनेक रोगांची लक्षणं एकत्रित दिसणं याला आपण सिंड्रोम असं म्हणतो. ग्रुप ऑफ सिम्पटम्स इज कॉल्ड एज अ सिंड्रोम. मग आता हा नेमका कसं काय डिसीज आहे किंवा सिंड्रोम आहे? तर आपल्या शरीरामध्ये मेल असो किंवा फिमेल असो, आपला क्रोमोझोम नंबर किती आहे? 46. उगाचच कारण नसताना 46 क्रोमोझोम नंबर पेक्षा कमी होता कामा नये आणि ज्यादा भी असता कामा नये. कमी क्रोमोझोम नंबर असला तरी विकृती, आणि ज्यादा क्रोमोझोम नंबर झाला तरी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये विकृती निर्माण होईल, ॲबनॉर्मॅलिटी निर्माण होईल. इथं नेमकं हेच झालेलं आहे. 21st क्रोमोझोम नंबर. ऍक्च्युली क्रोमोझोम कसे असतात? पेअर्स नसतात. पण पेअर असण्याच्या ऐवजी अजून अचानक कारण नसताना एक क्रोमोझोम वाढतोय, काहीच गरज नाही, जुडी असली पाहिजे. कारण नसताना तिसरा अजून एक क्रोमोसोम येतो 21व्या जोडीला. मग त्याचा नंबर किती होतो? मग मुळात आपल्यामध्ये क्रोमोझोम किती नंबर आहे? 46. त्यामध्ये कारण नसताना 21व्या जोडीमध्ये एक ऍड होतो आणि त्याचा नंबर होतो 47. ही जी ट्रायसोमी कंडिशन असते याला आपण डाऊन सिंड्रोम असं म्हणतो. म्हणजे आपला क्रोमोझोम नंबर 46 असायला हवा, विनाकारण उगाच अचानक बदल होतो आणि 47 नंबर होतो 47. का? तर 21व्या जोडीमध्ये एक क्रोमोझोम वाढतो. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अ डाऊन सिंड्रोम. मग याचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं काय दिसतील? हा जो कोण पेशंट असेल, ज्याला कोणाला हा आजार होईल, त्याच्यामध्ये डाउनवर्ड स्लॅन्टिंग आयलिड्स, डोळे इथलं हे जे वरचं भाग आहे उगाचच तो मोठा होईल, जडपणा येईल आणि खालच्या बाजूला असे झाकल्यासारखी कंडिशन तयार होईल, याला म्हणायचं डाउनवर्ड स्लॅन्टिंग आयलिड्स. फ्लॅट नोज, नाक पूर्णपणे असं चपट होईल, मोठं आणि चपट. माउथ ओपन, तोंड सतत असं उघडं असल्यासारखं. टंग प्रोट्रुडिंग आउटसाइड, जीभ अशी बाहेर आल्यासारखी होईल, कारण माउथ ओपन, टंग प्रोट्रुडिंग आउटसाइड. अँड मेंटल रिटार्डेशन, म्हणजे वेडसरपणा निर्माण होईल. म्हणजे एक क्रोमोझोम कारण नसताना वाढला तर बॉडीमध्ये एवढी विकृती निर्माण होते. या प्रकारचा हा डिसीज याला डाउन्स सिंड्रोम असं म्हटलं जातं. द नेक्स्ट थर्ड कन्सेप्ट, टर्नर्स सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय पाहिलं? तर
करतानाच मगाशी म्हटल्याप्रमाणे डाउन्स सिंड्रोम जसा साइंटिस्ट शास्त्रज्ञाच्या नावानुसार नाव आहे तसंच या ठिकाणी पण आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एक्स मोनोसोमी. मोनो मीन सिंगल, एकच एक्स क्रोमोझोम आहे म्हणून त्याला मोनोसोमी असं म्हटलं जातं. एक एक्स क्रोमोझोम याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये क्रोमोसोम नंबर किती मी म्हटलंय 46. त्यातले 44 ऑटोसोम्स, राहिले दोन सेक्स क्रोमोझोम. त्या दोन पैकी एकच एक्स क्रोमोझोम आहे, दुसरा राहिलेला जो आहे तर फिमेल असेल तर तो एक्स असायला हवा आणि मेल असेल तर तो वाय असायला हवा. दोन्हीच्या दोन्ही नसतात, एक्स पण नाही आणि वाय पण नाही, इट इज ऍब्सेंट. ओनली वन एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट, हेन्स कॉल्ड एज एक्स मोनोसोमी. त्याची लक्षणं काय बघा, ऍक्च्युअली दिस इज अ फिमेल, एक एक्स क्रोमोझोम आहे त्यामुळं खरं तर ती फिमेल आहे, बट इन इनकम्प्लीट फिमेल, कारण दुसरा अजून एक एक्स क्रोमोझोम असायला हवा होता, इट इज ऍब्सेंट. त्यामुळं शॉर्ट स्टेचर जो काय पॉइचर जो बांधा आहे तो एकदम छोटा बांधा असेल. वेविंग ऑफ नेक, बांधा छोटा असल्यामुळं मान अशी मोठी जाळीदार अशी वेगळी मानेला गाठी गाठी आल्यासारखं ते दिसे. सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स आर नॉट डेव्हलप. जरी ती फिमेल असली तर लहान मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर व्हायला हवं, मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर असायला हवी, ब्रिस्टची डेव्हलपमेंट असायला डेव्हलपमेंट व्हायला हवी. ही जी काही सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ओव्हरीपासून ओव्हा रिलीज होणं वगैरे वगैरे, हे सर्व जी काय ते इतकंस डेव्हलप होत नाही. म्हणजे लहान मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होत नाही, सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होत नाही, म्हणजे म्हणायला ती फिमेल असेल परंतु ती पूर्णपणे सेक्सुअली मॅच्युअर नसेल. अशा पद्धतीचं आगळं वेगळं एक कॅरेक्टर असेल किंवा डिसऑर्डर असेल, डिसीज असेल, याला आपण टर्नर्स सिंड्रोम असं म्हणतो. अँड देन लास्ट क्लेन फिल्टर्स सिंड्रोम. याच्यामध्ये बघा एक्स एक्स वाय म्हणजे एक क्रोमोसोम ज्यादा आहे, उगाचच कारण नसताना ज्यादा आहे. आपल्या बॉडीचा क्रोमोसोम नंबर 46 आहे, त्यातले 44 ऑटोसोम, राहिले दोन सेक्स क्रोमोझोम. एक तर एक्स वाय तरी असायला पाहिजे किंवा एक्स एक्स असायला पाहिजे, इतर कारण नसताना एक क्रोमोझोम वाढलाय, एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम. याचा अर्थ हा मेल आहे पण उगाचच एक एक्स क्रोमोझोम वाढल्यामुळं मेलची थोडी कॅरेक्टर दिसतील, फिमेलची थोडी कॅरेक्टर दिसतील, बोथ मेल अँड फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स मिक्सिंग विथ इच अदर, आणि म्हणून जिनोटाइप काय येतोय एक्स एक्स वाय इन्स्टेड ऑफ एक्स वाय. फक्त एक्स वाय असायला हवा त्याच्या ऐवजी एक्स एक्स वाय असा येतोय, आणि म्हणून लक्षणं काय दिसताय, बॉडी पॅटर्न व्हेरी लार्ज ऑर टॉल, असा मोठा बांधा असेल, स्टराईल वांस पण आहे, कारण मेलची थोडी कॅरेक्टर फिमेलची थोडी कॅरेक्टर, त्यामुळे स्टराईल वांस पण आलेला असेल. टेस्टीज आर व्हेरी स्मॉल, तो पुरुष असल्यामुळे टेस्टीज असतील पण त्या वेल डेव्हलप नसतील, त्या पुअर असतील, वीक असतील. आणि टेस्टीजचं महत्वाचं फंक्शन स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्मचं प्रोडक्शन करणं, ते होत नाही. सेकंडरी ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित डेव्हलप होत नाही आणि म्हणून हा स्टराईल असतो, वाज असतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी हा क्लेन फिल्टर सिंड्रोम असेल. आणि हे चारीच्या चारी आजार, थॅलेसेमिया असेल, डाऊन सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम असेल किंवा क्लेन फिल्टर सिंड्रोम असेल, दीज डी
genetic disorders, it is due to mutation in our body, change in gene frequency, gene मध्ये कारण नसताना अचानक काहीतरी बदल झाला, chromosome मध्ये काहीतरी बदल झाला, mutation घडलं आणि म्हणून हे अनुवंशिक आजार निर्माण होतात हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. I hope you understand about today's article, genetic disorder. इथं आज आत्ता या क्षणाला आपला हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. Is it clear? Okay, thank you.